आता असं कर मुदेर ओके थैंक सर थैंक यू नाव सांग माझं नाव रिटायर संदीप पाटील वी आर द मॅरेथॉन फॅमिली आणि मला खूप प्राऊड वाटते की माझ्याकडे असले काका आणि आहे यावर्षी मी मॅरेथॉनमध्ये सहभागी नाही झालो तर ह्यावर्षी आपल्याला बऱ्याच वर्षांपेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळाला आहे छोट्या मुलाचं पार्टिसिपेशन मला हीच आशा आहे की नेहमीच पुढच्या वर्षी आपल्याला जास्त मिळतील शहीद मॅरेथॉनचा चेअरमन आज आमचं 10वं वर्ष त्या ठिकाणी शहीद मॅरेथॉनचा झालेलं आहे छोटस बाळ होतं त्या ठिकाणी 10 वर्षापूर्वी आम्ही चालू केलं त्या आणि आज एक फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला मिळतोय देश आणि परदेशातले बरेच खेळाडू या ठिकाणी त्यावर सहभागी आहेत आमच्याबरोबर
केनिया असेल इथियोपिया असेल या देशातील सर्वच खेळाडू 50 पेक्षा जास्त या ठिकाणी आंतरराष्ट्रीय या दर्जाची मॅरेथॉन असल्यामुळं आणि सांगली मॅरेथॉनचं एक स्पेशालिटी आहे की हा फ्लॅट फूट आहे त्यामुळं ह्या टायमिंगमध्ये फार मोठा फरक त्या ठिकाणी पडतो त्या स्पर्धक त्यामध्ये निश्चितरित्या एक वेगळ्या पद्धतीचं त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या पूर्ण जे ओव्हरऑल मॅरेथॉनचं करिअर आहे त्याच्यामध्ये एक चांगला इम्पॅक्ट पडतो त्याचबरोबर या सांगलीच्या मॅरेथॉनमध्ये निश्चितरित्या आम्ही सर्वच घटकांना त्या ठिकाणी आमच्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केला मग त्यामध्ये असतील हे सर्वच प्रकारचे महिला लहान मुलांसाठी कुटुंबासाठी असं 5 किलोमीटरचं फॅमिली मॅरेथॉन त्या ठिकाणी आम्ही घेतलं आणि 21 किलोमीटरमध्ये हे जे प्रोफेशनल रनर्स आहेत त्यांच्यासाठी 21 किलोमीटरचं त्या ठिकाणी आम्ही मॅरेथॉन घेतलं तर ह्यामध्ये मला आनंद वाटला की सर्वच विभागातील अधिकारी पोलीस डिपार्टमेंटमधील वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांनी या ठिकाणी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला त्यामुळे ह्या मॅरेथॉनला एक वेगळ्या अर्थाचं एक महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झाले याचबरोबर आम्ही 26/11 एक दौड 40 मुलांची इथं मुंबईपर्यंत त्या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाला राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते त्या ठिकाणी त्याचा समारोप केला आणि एक भावूक असं वातावरण त्या ठिकाणी एक निर्माण झालं होतं ज्यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं की ह्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीची मॅरेथॉन तुम्ही सांगलीमध्ये करा तेव्हा पूर्णपणे सरकार तुमच्या मागं आहे त्याचबरोबर आम्हाला महापालिका असेल पोलीस विभागात या सगळ्यांचा आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी पाठिंबा आणि प्रतिसाद मिळाला त्यामुळं ही मॅरेथॉन ही फार वेगानं सातारासारखी भविष्यामध्ये सांगली मॅरेथॉनलाही या ठिकाणी अशी होईल की महत्त्व प्राप्त एक वेगळं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त होईल त्याचबरोबर ह्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये जे घटक आमच्याबरोबर त्या ठिकाणी होते या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी मदत केली सर्वच येणाऱ्या या स्पर्धकांचे सोलापूर असेल उस्मानाबाद लातूर त्याचबरोबर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा असे सर्वच त्या ठिकाणी जे सगळे स्पर्धक होते त्यांनी भाग घेतला माझे मित्र ह्या साताऱ्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त बापू मांगर साहेब यांनी पूर्ण 21 किलोमीटरच्या स्पर्धा त्या ठिकाणी पूर्ण घेतल्या आहेत त्या सांगलीचे प्रभारी पोलीस अधीक्षक आहेत आमचे सांगलीचे पोलीस अधीक्षक तेली साहेब विशेष महानिरीक्षक गुलारी साहेब या सर्वच आणि इतर सर्वच पोलीस डिपार्टमेंटमधल्या लोकांनी या मदत केली त्यामुळे हा मोठा इव्हेंट त्या ठिकाणी होऊ शकला आणि मीडियामधले सर्वच आमच्या मित्रांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगलीला सातत्यानं या राज्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला सांगली हे वसंतदादांच्या काळापासून सांगलीचा मीडिया हा राज्यात गिनला जातो तो परत एकदा आमच्या या सांगलीच्या सर्वच बंधूंनी दाखवलेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये ह्या स्पर्धा जास्त प्रमाणात चांगल्या होतील तुमच्या सगळ्या शुभेच्छांची आम्हाला निश्चित सातारा खरं आता मागील 10 वर्षापासून रनिंगच्या या क्षेत्रामध्ये मी आहे अशोक कामटे सर यांच्या स्मरणार्थ असलेली ही मॅरेथॉन धावायची असं खूप दिवसापासूनचा मानस होता परंतु ड्युटी वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळं जमत नव्हती परंतु योगायोगानं मागील 3 दिवसापासून माझ्याकडं अतिरिक्त चार्ज आहे इथला सांगलीचे एस पी सर यांचा आणि म्हणून मला या ठिकाणी कर्तव्यासाठी येण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर सन्माननीय समित कदम साहेब यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि मग आल्यानंतर मला अगदी कालच त्यांनी बीप आणि रजिस्ट्रेशन या सगळ्या प्रोसिजर्स व्यवस्थितपणे करून दिल्या त्यामुळं आज मला सक्तू या ठिकाणी मॅरेथॉन धावता आली फ्लॅग होस्टिंगचा पण मान दिला त्याबद्दल पण मी आभारी आहे आणि विशेषतः श्री समितजी कदम साहेब आणि त्यांची पूर्ण ऑर्गनायझेशनची जी टीम आहे त्यांचं मी खास कौतुक करेल कारण मी मागील 10 वर्षापासून बऱ्याच ठिकाणी मॅरेथॉन केलेली आहे इथला रूट अगदी हायड्रेशन सपोर्ट इतक्या जवळजवळ हायड्रेशन सपोर्ट मी पहिल्याच ठिकाणी बघतो आहे की अगदी 1/2 किलोमीटरवर 1 किलोमीटरवर हायड्रेशन सपोर्ट आहे चेअरअप जवळजवळ 21 किलोमीटरमध्ये मोर दॅन 21 ठिकाणी हा चेअरअप होता सर्व सांगलीकर या ठिकाणी आम्हाला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते पुन्हा एकदा मी कामटेसरांना मी स्मरण करतो आणि समिती कदम सर आणि त्यांची पूर्ण टीम यांचं या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मी अभिनंदन करतो आणि सर्व रनर्सना महाराष्ट्रातल्या मी आवाहन करतो की पुढच्या वर्षी 11वी एडिशन असणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं या एप्रिल मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या या मॅरेथॉनचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं थँक्यू व्हेरी मच